आता पैसे देणारा तिसरा पाकिस्तान तर कोणी नसेलच, मग पैसे दिले का नाही दिले त्यांनी पण सांगितलं, कारण हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. काही असलं तरी आशा कोणाच्या घरासमोर जाऊन चालीसा म्हणणं हे काही चांगली, तू मंदिरातला विषय आहे, मस्जिदीतला विषय आहे, थोड्या पुरता विषय आहे, तू कोणाच्या घरासमोर म्हणणारा तुझा विषय आहे. आज तेवढा आम्ही हुशार असतो तर मीच मुख्यमंत्री झालो. लोकांचे काम करणं त्याच्यात गावातल्या लोकांच्या डोक्यात वेगळा, साधं वर्गणी मागायला आलं लोक असं म्हणणार तुम्ही तर 50 खोके घेतले, आम्हाला कोण 5000 देत आहे, हे प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. आणि म्हणून हे कायमचा हा प्रश्न मिटला पाहिजे. हा जो डाग आमच्या याच्यावर लागलेला आहे, 77 होत राहत पण तर 77 ते चुकीचे आरोप लावले जातं त्याच्यात कुठलंही तथ्य नसतं. विरोधक लावतो इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आपला घरातला माणूस लावतो हे फार चुकीचं आहे. त्याच्यामध्ये सगळे बदलाम होत आहे, सीएम पासून डेप्युटी सीएम पासून तर सगळे आम्हीच होतो असं नाहीये. हे निकाली लागलं पाहिजे आमचं. हे नोटीस पाठवणार आहोत, आपण जे काही राणानं वक्तव्य केलेलं आहे याच्यातली जे काही सत्यता आहे ते आपण आम्हाला नोटीसद्वारे माहिती द्या किंवा अधिक काही पब्लिक लोकांसमोर येऊन तुम्ही माहिती द्यावी. काय खरं त्यांनी सांगितलं पाहिजे ना. आता पैसे देणारा तिसरा पाकिस्तान तर कोणी नसेलच, मग पैसे दिले का नाही दिले त्यांनी पण सांगितलं पाहिजे, कारण हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. शिंदे साहेब नेहमी म्हणायचे का आमचे 50 जे आमदार आहे हे पडू देणार नाही, इथे पडण्याचा विषयच नाही, इथे उभं राहणार कधी राहणार असा प्रश्न निर्माण. यावर कुठेतरी मला वाटतं लक्ष द्यावं. अमरावतीला तुम्ही 12 ते 4 वेळ दिली राणांना, त्या दिवशी सगळे जे 8-10 आमदार तुम्ही म्हणलं ते राहणार का तुम्ही? ते पाहू आता, ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्यावर स्वतःहून काही फोन आलेले आहे, त्यांचा काय प्रयत्न राहील, त्यांची काय भूमिका आहे ते स्पष्ट करेल. मी फोन केला स्वतः सीएम साहेबांना फोन केला, देवेंद्रजींना फोन केला, त्यांना सांगितलं काही हे पद्धत चांगली नाही, त्यावर जे ऍक्शन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर पुन्हा यांनी ते वक्तव्य केलं आणि त्याच्यामुळे आपण हे पवित्रा घेतलं. 1 तारखेनंतर तुमची जी भूमिका आहे ती वचनपूर्वक स्टाईल असेल की तुमचा वेगाचा निर्णय होणार नाही ना, शिंदेकडून दुसरा परत खरं तर हा कार्यकर्ता सगळ्या महाराष्ट्रात घर प्रहार संघटन आहे, त्या सगळ्यांना विचारून आता आम्ही बैठक घेणार, त्याच्यामध्ये काय कसं समोर जात त्याचं एक प्लॅन. पण बच्चेकडे स्टाईल असेल बिलकुल ते मरेपर्यंत राहील. तुम्ही एवढं सांगू सुद्धा जर कारवाई होत असेल तर कुठेतरी तुम्हाला काही मला असं वाटतं का एकंदरीत जेव्हा पक्षातला माणूस बोलतोय तेव्हा मनाचं अंतकरण एवढं दुखते, आपण फोन केला अर्ज केला प्रेमापोटी शिकत आहोत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतला इथपर्यंत ठीक आहे, तर जेव्हा पक्षातला माणूस जेव्हा तेव्हा त्याचं दुःख वाटतं. आणि हा आपला गेम तर होऊन निघाला, हे प्रश्नचिन्ह निर्माण होते. ही सर्व मंत्रिपदासाठी लढाई असं वाटतं का राणांकडून? नाही, राणांचं माझा मंत्रिपदाचा काही विषय नाही, मी काही मागितले नाही. मी काय मागितलं? मागितलं तर मंत्रालय काय मागितलं? दिव्यांगांचं मंत्रालय जे आहे त्याच्यात मला काम करण्याची गोडी आहे, मी चांगलं काम करू शकतो. लोक बरेचदा बजेटचे मंत्रालय मागतात, मी म्हटलं का बाबा मी ज्याच्यासाठी लढत आलो 10-20 वर्षापासून आता एवढं 77 होते तर मला जर कॅबिनेट मंत्री दिव्यांगाचं दिलं, एक दिव्यांगाला स्वतंत्र मंत्रालय निर्माण होईल आणि त्याला कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं एक मोठं रचनात्मक काम करू शकत नाही. आता एवढी साधी मागणी करणारा मला वाटतं महाराष्ट्र राज्य दुसरा आमदार असेल कोण? याच्यामध्ये कुणाची खुश आहे असं वाटतं तुम्ही? जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते हनुमान चालीसा अमुक तमुक करून ते कायम तिकडे प्रवास करत होते, आता तुम्हाला टार्गेट करत आहे त्याच्या मागे बळ कुणाचे? पत्रकाराचा शोध आहे ही मोहीम पत्रकाराची, तुम्ही शोधली पाहिजे. आम्ही शोधत आमच्याकडे आम्ही कसं आहे तुम्हाला माहित आहे संशय कुणावर आहे? हा संशयाचा विषयच नाही आहे. तुम्हाला पाठिंबा देणारे नाराज जे मंत्रिमंडळ विस्तार झाले नाही ते तर सांगणारी कुठे नाही ते तर असं नाही आहे. माझं असं मत आहे का काही लोकांचे उपजतच गुण असतात काहीतरी टार्गेट करण्याचं, आता हे माझ्यावरच होतं असं नाही. अनेक अमरावती जिल्ह्यात अशा पद्धतीने हे घेऊन तुम्ही पाहिलं हनुमान चालीसा उद्धव साहेबांच्या घरासमोर म्हणणं चूक होतं का? ते बिलकुल चूक होतं, अतिशय चूक आहे ते. आजही नाही मरेपर्यंत कुठेही काही असलं तरी आशा कोणाच्या घरासमोर जाऊन चालीसा म्हणणं हे काही चांगली, ती मंदिरातला विषय आहे, मस्जिदीतला विषय आहे, थोड्या पुरता विषय आहे, तो कोणाच्या घरासमोर म्हणणारा तुझा विषय आहे. एक प्रश्न असा येतो की एका जिल्ह्याचे 2 आमदार आहेत, एकाचं डॅमेज करून समोर वाढणं आणि
स्वतःला ती प्रसिद्धी घेणं असंही यामागे षड्यंत्र असू शकतो, कारण की बच्चू कडूचं नाव एक प्रश्न आता रवी राणाचा नाहीये. प्रश्न असा आहे का हा ज्या गटात आहे गटात आहे जे काही आमचे नेते आहेत त्यांच्यावर माझा प्रश्न आहे. लक्षात घ्या, राणा हे बोलण्याचं धाडस का केलं? एक तर त्याला चूप बसवावं लागेल. घरातला एखादा दोन भागात भांडण होतं तेव्हा आई आणि वडील जसं सांगतं तसं सांगायला पाहिजे. मी वाईट बोललो का? मी स्वतःहून एकही आरोप घेणार नाही. त्यांनी इथून एक महिना अगोदर जेव्हा ते काय म्हणते गोविंदा होता तेव्हा आरोप केला माझ्या मतदारसंघात, आणि नंतर मी त्याला माझा मी समाचार घेतला. त्या दिवशी एक आमच्या बंडी रामटेकेचा वाढदिवस होता तेव्हा असं म्हटलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही खऱ्या अर्थानं आपण जतन पतन दिली पाहिजे. कोणाचं नाव घेतलं नाही किराणा तर आम्ही अनाथले वाटला, पण त्याच्यामधून लोकशाहीचं पतन झालं नाही पाहिजे हे सांभाळणं सगळ्या नेत्यांचं नाव. उद्या किराणा मटण चिकन दाबा मटण ही जी काही संस्कृती वाढत चालली याला कुठेतरी थांबणं फार महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी जे काही आमच्या सामान्य माणसाला जे काही वैचारिक गुलाम करण्याचा प्रयत्न केला जातं तो थांबणं महत्वाचं आहे. त्यावर कुठेतरी वेगळ्या दिशा घेतल्या पाहिजे. कार्यकर्त्याला सांगत होतो मी त्याच्यात नाव घेऊन जर बोललो असतो तर मग आरोप केला असतो तर मी मान्य केलं असतं ना, पण मी कोणाचंच नाव घेतलं नाही, नाव कोणाचं घेतलं नाही, याला कसं लागलं हाच मोठा प्रश्न आहे. तसं आहे काही घराच्या जो गरजता आहे वो बरसता नाही. आता जर आम्ही गरजलो तो बरसे का? काही निर्णय सरकारनं घेतले काही निर्णय होणार बाकी आहे दिवसाचा अतिवृष्टीच्या बाबतीत असेल. आता एक निर्णय अधिक बाकीचा आहे का सततच्या पावसामुळे किंवा परतीच्या पावसाचा तो एक महत्वाचा आहे. तो निर्णय सरकार घेईल. 50,000 जो काही मागच्या सरकारनं पैसे दिले होते ते या सरकारनं दिले. सगळ्यात जास्त 7-8 हजार कोटीची मदत सरकारने दिली. जे काही निर्णय घेतलेले आहे ते मजबूतीचे निर्णय. कसं आहे माणसाला कधी बेकार वाटलं तर आपण नाही निघालं पाहिजे घराच्या बाजूला, पण केव्हा समाधान वाटलं जेव्हा वेगळं घर अधिक मजबूतीनं आणि 10 रुपयाच्या कामी. तर ते अजून वेळ बाकी आहे, आत्ताच ते आपण स्पष्ट करून नाही सांगताय. मला शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. एक घटना मी आपल्याला सांगतोय की मी जेव्हा 2 वाजता तिथे गेलो मंत्रालयात वर्षा बंगल्यावर, तेव्हाही वर्षा बंगल्यावर 5-6 भेटणाऱ्यांची चाहत्यांची किंवा खाण करणाऱ्यांची तिथे गर्दी होती. मला वाटलं ही समाधान करणारी गोष्ट आहे. सगळ्याच गोष्टी माणूस चुकतं असं नाही, आम्ही सगळ्यात चांगल्या करतो असं नाही. चुक तर तुमची होतं आमची होतं. आता एका चुकीतून पुन्हा एक चांगलं उभं राहत असेल तर पाठीमागं उभंच राहावं लागलं, आणि तेव्हा मला समाधान वाटलं की वर्षावर जाताना चिठ्ठी घ्यायची अपॉइंटमेंट घ्यायची आम्हाला घ्यायला लागली. आता ते राहिलं नाही खुश आहे. सामान्य माणसाची वर्षा बंगला होत आहे याचा आनंदच आहे. तो आनंद भेटलाच पाहिजे. राजकारण तेवढा मी हुशार असतो तर मीच मुख्यमंत्री झालो असतो.